वैलव नगर अपडेटमध्ये स्वागत. आज दिनांक 25 जानेवारी. अहमदनगरमधील सुपरफास्ट बुलेटिन. अहमदनगर जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया राबवण्याच्या हालचाली सुरू. विविध विभागांकडे जून 2022 अखेर सुमारे 273 पदं रिक्त. शेतकऱ्यांनी लंपी आणि लाळ्या खुरकत आजारापासून पशुधनाची काळजी घ्यावी. अहमदनगरच्या पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ सुनील तुंबारे यांचं आवाहन. अकोले तालुक्यातल्या औरंगपूर इथं विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांचं उपोषण. प्रशासनानं मागण्यांची तत्काळ दखल घेण्याची मागणी. नगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणातल्या एका कर्जदारानं खरेदी केली 70 एकर जमीन. व्यवहार आता पोलिसांच्या रडारवर. आर्थिक गुन्हे शाखेच्या हालचाली सुरू. आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेतली. युवा वसतिगृह आणि ॲथलेटिक्सच्या पायाभूत सुविधा उभारण्याबाबत झाली चर्चा. आजी माजी आमदार खासदारांच्या स्वीय सहायकांना साई मंदिर परिसरात अधिकृत पत्राशिवाय नो एंट्री. संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी काढले आदेश. तोफखाना पोलिसांचा गावठी कट्टे बनवणाऱ्या कारखान्यावर छापा. थेट मध्य प्रदेशात जाऊन केली कारवाई. दोघे जेरबंद. कळसुबाई विद्यालयाच्या 250 विद्यार्थ्यांना डेस्क किटचं वितरण. ASK फाउंडेशन मुंबई पुरस्कृत आणि बायफ संचालित समृद्ध ग्राम प्रकल्पांतर्गत जहागीरदारवाडी इथं राबवला उपक्रम. साकूर पठार भागातले रस्ते खड्डेमुक्त व्हावे म्हणून शिवप्रतिष्ठानचे प्रदेशाध्यक्ष राहुल ढेंबरे यांचं 2 दिवसांपासून बिरेवाडी फाटा इथं उपोषण. चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे जेरबंद. कर्जत पोलिसांची कामगिरी. असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलव नगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस्ड कॉल द्या.